चंद्रहार पाटीलच सांगलीचे उमेदवार. सांगलीच्या जागेबाबत काँग्रेस हायकमांड सोबत चर्चा. संजय राऊतांचं वक्तव्य. संजय राऊतांनी लहान कार्यकर्त्यांप्रमाणे वागू नये. पटोलेंचा राऊतांना टोला, तर मी जबाबदारीनं बोलणारा माणूस. संजय राऊत यांचं पटोलेंना प्रत्युत्तर. माहितीमध्ये कोणत्याही जागेवर तिढा नाही. माहितीच्या उमेदवारांसाठी तिन्ही पक्ष काम करतील. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. वंचितकडून अशोक हिंगे पाटलांना उमेदवारी जाहीर. बीड लोकसभेसाठी अशोक हिंगे पाटलांना उमेदवारी. डॉक्टर अनिकेत देशमुखांनी घेतली शरद पवारांची भेट. अनिकेत देशमुख माढा लोकसभेसाठी इच्छुक. माढा लोकसभेबाबत सकारात्मक चर्चा. देशमुखांचं वक्तव्य. गिरीश महाजन यांना जागा दाखवण्यासाठी आम्ही जळगाव लढतोय. जळगावची लोकसभा वाचवा. महाजनांना राऊतांचं आव्हान. मविया महायुतीमध्ये जागा वाटपावरून कुरघोड्यांचं राजकारण. भाजपमुळे शिवसेना राष्ट्रवादी अस्वस्थ, तर मवियामध्ये संजय राऊतांवर काँग्रेस नेते संतप्त. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उत्तर मुंबईचा उमेदवार घोषित करणार असल्याची चर्चा. काँग्रेसकडून प्रतिसाद येत नसल्यानं जागा घोषित करणार. विनोद घोसाळकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर यांचा विजय पक्का. चंद्रपुरात प्रतिभा धानोरकरच निवडून येणार. संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास. राज्यातील तलाठी भरती पुन्हा रखडली. तलाठी भरतीच्या नियुक्तीला जूनचा मुहूर्त. एक दोन दिवसांमध्ये सांगलीच्या प्रश्नावर पडदा टाकून नाना पटोलेंचं विधान. महाराष्ट्रात आणि देशातही मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेण्याइतके ओनीस अहमद मोठे नाहीत. राऊतांचा टोला. सत्तेत येण्यापूर्वी 2 कोटी नोकऱ्यांचं आश्वासन दिलं होतं, पण प्रत्यक्षात फक्त 7 लाख नोकऱ्या दिल्या. शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल. नवी मुंबईत महाविकास आघाडीची जाहीर सभा. सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे राहणार उपस्थित. नवी मुंबईतील माथाडी कामगारांसोबत संवाद साधणार. रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर अमरावती दौऱ्यावर. आनंदराज पत्रकार परिषदेमध्ये काय निर्णय घेणार याकडे लक्ष. सोलापुरात एमआयएम लोकसभेच्या रिंगणात उतरणार. एमआयएम सोलापुरात देणार उमेदवार. माजी आमदार रमेश कदम एमआयएम कडून लढण्यासाठी इच्छुक. लडाखमधील नियोजित सीमा मोर्चा रद्द. सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वात होणार होता मोर्चा. सुरक्षा यंत्रणांसोबत संघर्ष टाळण्यासाठी निर्णय घेतल्याची माहिती. पनवेलमध्ये गावठी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड. लाखो रुपयांचा दारूचा साठा केला उद्ध्वस्त. पश्चिम बंगालच्या मोदिनीपूरमध्ये एनआयएच्या पथकावर जमावाचा हल्ला. हल्ल्यामध्ये एक अधिकारी जखमी. हल्ल्याला न चुमानता एनआयए कडून 2022 बॉम्बस्फोट प्रकरणातील 2 प्रमुख सूत्रधारांना अटक. सोन्याच्या दराचा नवा उच्चांक. शनिवारी सोन्याच्या दरात 850 रुपयांची वाढ. सोनं प्रतितोळा 71,500 रुपयांवर, तर चांदीही प्रतिकिलो 80,900 रुपयांवर. राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 पार. मुंबईकर उकाड्यानं हैराण. गुढीपाडव्याला मात्र राज्यात गारपिटीचा इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.